नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुज्ञ बालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी सचिन कोकणे तुमच्या सर्वांचं तुमच्या सर्वांच्या आवडत्या सारे शिकू या स्पर्धा परीक्षा लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवरती अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवरती आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांची अगदी परिपूर्ण 100% खात्रीशीर तयारी करून घेत आहोत. त्यापैकीच अतिशय महत्त्वाची परीक्षा ती म्हणजेच NTS परीक्षा, या परीक्षेची देखील अगदी आपण सखोलपणे तयारी करून घेत आहोत. आज आपल्याला या परीक्षेला विचारलं जाणारं संपूर्ण महत्त्वाचं जो विषय असतो तो म्हणजेच आपला मॅट विषय असतो, आणि या मॅट विषयातील तर्क व अनुमान हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अभ्यासायचं आहे. भरपूर असे विद्यार्थी प्रेझेंट आहेत. मागील लेक्चरमध्ये जो होमवर्क तुम्हाला दिलेला होता तो सुद्धा संपूर्ण विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. मागील लेक्चरमध्ये काही थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे 2 लेक्चर आपली विद्यार्थी मित्रांनो झाली नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. परंतु इथून पुढे आपले लेक्चर हे कंटिन्यू होतील. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांना माझी विनंती असेल, नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असताना बेलवरती क्लिक करा. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचे त्यांनी या नंबरवरती नाव वर्ग जिल्हा पाठवा. मागील लेक्चरमधील होमवर्क गणेश साहेबाय असेल, कृष्णा कापसे असेल, जयश्री शिंदे, डॉक्टर खेत्रे असतील, प्रणिती ढेरे आहे, यश बिडकर, यश माळी, नमन गुशिंगे आहे, शिवानी शिंगाडे असेल, वैष्णवी टुबे असेल, यश येलार असेल, त्याच पद्धतीने भरपूर असे विद्यार्थी होते ज्यांनी हा होमवर्क पूर्ण केला होता. त्याच पद्धतीने यश नंतर नाना निकम असतील, प्रणाली सरगुले आहेत, अमित देशमुख असतील, पल्लवी कुरे असेल, अस्मिता बाबर आहे, अश्विनी पवार असेल, विराज कवडे, अनुष्का सावंत, शबनम पठाण या संपूर्ण विद्यार्थ्यांनी होमवर्क केला होता. सिद्धेश कोतवाल असेल, ओम असेल, वैष्णवी बनकर आहे, नेहा इंगळे असेल, अनुराधा हावडे असेल, त्याच पद्धतीने तन्मय राम आहे, अनुराधा असेल, आर्यन असेल, आर्यन हावडे आहे, त्याच पद्धतीने रीना देवरे आहे, यश येलार असेल, अनुष्का सावंत असेल, शिवम होडगी असेल. सर्वांचं वेलकम आहे बाळांनो, वेलकम ऑल ऑफ यू. आता वेळ घालवतो डायरेक्टली आपण आपल्या मुद्द्याला स्टार्ट करतोय. भरपूर असे विद्यार्थी जे आपले सकाळी 5 वाजता जॉईन होते त्यापैकी भरपूर असे विद्यार्थी आता सुद्धा या ठिकाणी प्रेझेंट आहे. सकाळच्या 5 होमवर्क तुम्हाला दिलेलाच आहे. आता सुद्धा तुम्हाला मी 1-2 प्रश्न हे होमवर्कला तुम्हाला 100% असतीलच. तर्क व अनुमान, त्यालाच आपण सिलॉजिझम किंवा लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो, हा महत्वाचा मुद्दा आहे बाळांनो. बऱ्याचदा यावरती प्रश्न हे विचारले जातात म्हणजे जातात, लक्षात घ्या. हे सुद्धा तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आलं पाहिजे की नक्की काय येणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांनी लाईक केलं नसेल, बाबा प्लीज लाईक करा. तुम्ही लाईक केलं तर चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मला तुमच्याकडून मिळत असतं. आज आपल्याला जो मुद्दा अभ्यासायचा आहे तर्क व अनुमान असं म्हणावं लागेल. तर्क व अनुमान हे प्रकरण आज आपल्याला अभ्यासायचं आहे. हे प्रकरण आज आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे, लक्षात घ्या. तर या प्रकरणाचा जर विचार केला तर त्यालाच आपण लॉजिकल रिझनिंग असं म्हणतो. काय म्हणतो? लॉजिकल रिझनिंग वरती भरपूर असे प्रश्न तुम्हाला बघायला असतील, लक्षात घ्या. लॉजिकल रिझनिंग वरती भरपूर असे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये असतात म्हणजे असतात, लक्षात घ्या. माझा होमवर्क झाला, बऱ्याच जणांचा होमवर्क खूप सुंदरपणे झालेला आहे. सॉरी जर सकाळी मी 5 लेक्चरला नव्हते, नो प्रॉब्लेम बाळा. 100% जास्त विद्यार्थी आपले रोज सकाळी 5 असतात. काही विद्यार्थी सकाळी उठायला थोडासा उशीर झालेला असेल, परंतु काही हरकत नाहीये. तर्क व अनुमानामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही विधानं दिलेली असतात. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर विधान तुमच्या समोर ठेवतोय, असं एखादं विधान तुमच्या समोर ठेवलं जातं. विधान असं आहे की काही गाढव पहा, काही गाढव हत्ती आहेत पहा. तुम्हाला तुमचं अनुमान वापरायचं आहे. काही गाढव हत्ती आहेत, काही गाढव वाघ आहेत. हे वाक्य दिलं एक तुमच्याकडं, काही गाढव वाघ आहेत असं म्हटलंय. मग तुम्हाला प्रश्न विचारलाय पहा, तुम्हाला हे विधान दिलं असतं, याच्यावरून अनुमान दिलेलं आहे तुम्हाला. अनुमान
मग तो अनुमान बरोबर आहे का चूक आहे तुम्हाला शोधायचं असतं. पहा, पहिलं अनुमान दिलाय सर्व गाढव हत्ती आहेत. पहिलं अनुमान पहा बरं, सर्व गाढव हत्ती आहेत. कोणतं अनुमान बरोबर आहे चुकीचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. गाढव आहेत पहिलं अनुमान दिलाय बरोबर. त्याचं दुसरं अनुमान आपल्याला दिलाय त्यांनी सर्व वाघ हत्ती आहेत. गुड मॉर्निंग सर, असं सर्व विद्यार्थी म्हणतायत. सर्वांना शुभ सकाळ आहे, सर्वांना शुभ सकाळ आहे. अजून 100 लाईक्स मला विद्यार्थी मित्रांनो दिसल्या पाहिजे. ज्या लाईक मला अजून दिसत नाहीयेत, ओके, मोबाईलची क्वालिटी प्लीज वाढवा. सर्व वाघ हत्ती आहेत शेख अनुमान तुम्हाला दिलंय. त्यानंतर तिसरं अनुमान तुम्हाला दिलंय काही हत्ती वाघ आहेत. वाघ असेलच असलेच पाहिजेत, काही हत्ती वाघ असलेच पाहिजेत, असा तिसरा अनुमान दिलाय तुम्हाला. पाहिजेत असं म्हटलंय. आणि 4 नंबरचा अनुमान तुम्हाला दिलेला आहे काही गाढव वाघही नाहीत व हत्तीही नाहीत. मला सांगा याच्यातील योग्य अनुमान कोणतं असणार आहे. पहा, सांगा, हत्ती नाहीत. मला सांगा याच्यातील कोणतं अनुमान योग्य आहे. 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे. यस, पहा विचार करा. चार हे उत्तर विद्यार्थ्यांचं आलंय. व्हेरी गुड. पहा प्रश्न काय विचारला होता, काही गाढव हत्ती आहेत. म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला, प्रश्न काय विचारलाय, काही गाढव हत्ती आहेत तर काही गाढव वाघ आहेत. म्हणजे समजा तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. पहा, समजा हे या ठिकाणी असणारा गाढव आहे, बरोबर की नाही. मग त्याच्यातील काही गाढव काय आहेत रे, हत्ती आहेत. आणि काही गाढव काय आहेत रे बाणो, वाघ आहेत, बरोबर की नाही. म्हणजे समजा हे गाढव असतील तर याच्यातील काही गाढवांमध्ये काय असणार आहेत, काही हत्ती आहेत आणि काही काय आहेत, वाघ आहेत. मग माझा पहिला तुम्हाला मुद्दा होता, पहिला मुद्दा होता की सर्व गाढव हत्ती आहेत, बरोबर आहे का हे, नाही. सर्वच गाढव हे वाघ आहेत का, वाघांमध्ये काही हत्ती आहेत ना. म्हणजे हे विधान चुकीचं आहे, बरोबर की नाही. पुढचं विधान, सर्व वाघ हत्ती आहेत. सर्व वाघ हत्ती असणार आहेत का बाळांनो, हत्ती आणि वाघांचा काहीच संबंध नाहीये. म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे, बरोबर. 3 नंबरचं वाक्य हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे बाळांनो. हे तुमचं तर्क आणि अनुमान आलं पाहिजे, बरोबर. तुमचं उत्तर हे 4 नंबरचं अतिशय सुंदर उत्तर दिलंय तुम्ही, बरोबर बाळा. 3 काय आहे, काही हत्ती वाघ असलेच पाहिजे. काही हत्ती वाघ असलेच पाहिजे, कसे शक्य बाळांनो. असलेच म्हटलंय, असलेच म्हणजे कंपल्सरी आहे. मला सांगा, काही वाघ हे हत्ती असतीलच असं 100% आपण सांगू शकत नाही. असू शकतात, परंतु असलेच पाहिजे असं आहेत का, नाही. आणि काही गाढव, काही म्हटलंय हा शब्द खूप महत्वाचा आहे. काही गाढव वाघही नाहीत आणि हत्तीही नाहीत. पहा, याच्यात काही गाढव काय आहेत, हत्ती नसतील आणि काही गाढव वाघही नसतील. म्हणजे वाक्य 4 हे तुमचं बरोबर असायला पाहिजे, बरोबर की नाही. यस, हा तर्क तुम्हाला शोधता आला पाहिजे, हे तुम्हाला शोधता आला पाहिजे. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय. पुढचा प्रश्न माझा असा असेल बाबानो, चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर त्या ठिकाणी ठेवतोय मी. प्रश्न माझा असा असेल, पहा प्रश्न थोडासा सोपा प्रश्न, काहीच अवघड नाहीये. पहा, माझा पहिला प्रश्न असा, म्हणजे पहिलं विधान असं आहे. माझं विधान लिहितोय मी, विधान माझं पहिलं विधान असं आहे की सर्व मानव वाघ आहेत. सर्व मानव वाघ आहेत. दुसरं विधान माझं असं आहे की सर्व मानव हुशार आहेत.
हुशार आहेत, आता तुम्हाला अनुमान शोधायचे, बरोबर अनुमान शोधायचे, जे की या प्रश्नाचं उत्तर असेल. आय एम राईट सर, व्हेरी गुड, खूप सुंदर उत्तर आलंय. 100 विद्यार्थी जॉईन आहेत. पहिलं माझं तुम्हाला अनुमान असेल, अनुमान तुमच्या समोर लिहितोय, अनुमान लक्षात घ्या बाळांनो, अनुमान तुमच्या समोर ठेवतोय. पहिलं माझं अनुमान असेल सर्व वाघ, पहा सर्व वाघ मानव आहेत, हे माझं पहिलं विधान, सर्व वाघ मानव आहेत असं माझं पहिलं विधान असेल. माझं दुसरं विधान सर्व हुशार, पहा सर्व हुशार, सर्व हुशार मानव आहेत, मानव आहेत, सर्व हुशार मानव आहेत. तिसरं माझं विधान काही वाघ, काही वाघ हुशार आहेत, काही वाघ हुशार आहेत. आणि माझं चौथं विधान वाघ नसणारे हुशार नाहीत, वाघ नसणारे, वाघ नसणारे हुशार नाहीत. वाघ नसणारे हुशार नाहीत. हा कोणतं वाक्य या ठिकाणी तुमच्या दृष्टीने बरोबर आहे? बऱ्याच जणांची वेगवेगळी उत्तरं आलेली आहेत. काही जर म्हणतात की सर हा क्लास कोणत्या वर्गासाठी आहे? बाळांनो हा क्लास अगदी पाचवी पासून तर अगदी MPSC UPSC करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ही बुद्धिमत्ता आहे. अगदी तुम्ही चौथीपासून किंवा अगदी पहिलीपासून सुद्धा विद्यार्थ्यांना आहे, परंतु हा तर्क आणि अनुमानाचा मुद्दा आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला, त्यामध्ये NMMS असेल, NTSC असेल, MTSC असेल, प्रत्येक परीक्षा, प्रत्येक परीक्षेला बाळांनो हे खूप महत्त्वाचं लेक्चर आहे, तर्क आणि अनुमान. आणि याच्यामध्ये सर्वात योग्य तर्क जर कोणता असेल, पहा सर्व मानव हुशार आहेत, तर इथे मला सांगा हा असणार आहे का? सर्व वाघ मानव आहेत असं तर इथे कुठे दिसत नाही, म्हणजे हे चूक आहे. बरोबर, सर्व हुशार मानव आहेत. इथे वाक्य काय दिलंय पहा, सर्व मानव हुशार आहेत, म्हणजे सगळेच हुशार मानव असतील का? मी काय विधान पहा बाळांनो, तुमचं उत्तर आलंय पण तुमचं उत्तर कुठेतरी चुकतंय बाळांनो, लक्षात घ्या. माझा प्रश्न तुम्हाला कळला नाहीये, इथे वाक्य काय दिलं होतं? या प्रश्नामध्ये बरेचसे 99% विद्यार्थी रॉंग आलेत. का आलेत ते पहा, सर्व मानव हुशार आहेत, सर्वच हुशार मानव नाहीयेत, मानव हुशार आहेत पण सर्वच हुशार मानव असतील असं नाही ना, काही हुशार वाघ पण असू शकतात. म्हणजे हे दुसरं वाक्य सुद्धा चुकीचं आहे बाळांनो. वाघ नसणारे हुशार नाहीत असं कोण म्हटलं? वाघ नसणारे मानव हुशार आहेत की? म्हणजे हे सुद्धा वाक्य रॉंग आहे. इथे फक्त एकच वाक्य आहे बरोबर, काही शब्द आलाय बाळांनो, काही, काही वाघ हुशार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, सर्व हुशार मानव नाहीत तर या मानवांपैकी काही वाघ सुद्धा हुशार असू शकतात, कारण की काही वाघ हुशार आहेत. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, जे बऱ्याच जणांचं आलेलं नव्हतं, जे आताशी बऱ्याच जणांचं उत्तर आलंय बाळांनो, लक्षात घ्या. महत्वाचा प्रश्न होता, 99% विद्यार्थी या प्रश्नामध्ये रॉंग आलेले आहेत. व्हेरी गुड, सर्जराव सर आहेत, फुडगे असेल, लोई फुडे असेल, दीक्षा असेल, चोरे असेल, माळी नरेकर असेल, राजूरकर आहे, हुडगे, शिरुरे, ठुबे, रोईफुडे, जायबाई, सोरे, बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत. शिरुरे आहेत बाळांनो, 100 जवळपास विद्यार्थी आपले प्रेझेंट आहे. 100 likes विद्यार्थी मित्रांनो तुम्ही केले अजून नाहीयेत, प्लीज पुढचा प्रश्न लिहितपर्यंत मला 100 likes तुमच्या दिसल्या पाहिजेत. प्लीज एव्हरीवन क्लिक ऑन दी लाईक. लाईक म्हणजे काय नसतं, पण तुम्ही लाईक केलं तर मला चांगलं प्रोत्साहन मिळतं. थँक्यू सो मच. आय एम राईट असं विद्यार्थी म्हणतायत, व्हेरी गुड. पुढचा माझा प्रश्न पाहूया, किती विद्यार्थ्यांना जमतोय, किती विद्यार्थी हा प्रश्न व्यवस्थितपणे सोडवतील असं मला त्या ठिकाणी विचारायचंय. पहा माझा प्रश्न असा आहे, माझं विधान तुमच्या समोर ठेवतोय. विधान बाळांनो अगदी NTSC ची वेगवेगळी पुस्तकं आपल्याकडे आहेत आणि त्याच्यातून खरंतर ही विधानं मी घेतोय. वेगवेगळी पुस्तकं आपल्याकडे आहेत बुद्धिमत्तेची, त्याच्यातून हे प्रश्न मी घेतोय. पहा माझा प्रश्न तुम्हाला असा असेल, विधान तुमच्या समोर ठेवतोय मी. पहा विधान यामध्ये आहे, पहिलं विधान माझं असेल ए, सर्व नाणी, सर्व
नानी नानी म्हणजे पैसे बाळांनो कावळे आहेत पहा सर्व नानी कावळे आहेत कावळे आहेत असं माझं पहिलं विधान आहे माझं दुसरं विधान तुमच्या समोर होतं विधान क्रमांक 2 बी बी विधान तुमच्या समोर आहे काही कावळे कावळे लेखनी आहेत लेखनी आहेत मग या प्रश्नाचं बरेचसे विद्यार्थी रॉंग आले आहे लक्षात घ्या बाळांनो रॉंग यायचं नाहीये विचार करायचा अनुमान देतो तुमच्या समोर अनुमान कोणतं अनुमान बरोबर आहे हे शोधायचं असतं तुम्हाला ओके ओके अनुमान म्हणजे प्रश्न अजून तुम्हाला देणार आहे मी हा लक्षात घ्या कोणतीही एक अनुमान देतो कोणतीही लेखनी कोणतीही लेखनी लेखनी नाणे नाही कोणतीही लेखनी नाणे नाही आणि दुसरं विधान त्या ठिकाणी आहे काही नाणी काही नाणी लेखनी आहेत लेखनी आहेत काही नाणी लेखनी आहेत पहा मग याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय हे दोन तुम्हाला अनुमाने आली याच्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न असा विचारतोय की याच्यामधलं केवळ केवळ एक बरोबर आहे दुसरं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे केवळ 2 बरोबर आहे पहा केवळ 2 बरोबर आहे तिसरा तुम्हाला पर्याय देतोय एक व 2 दोन्ही बरोबर आहेत आणि 4 नंबरचा पर्याय एकही बरोबर नाही पहा प्रश्न विचारलाय तुम्हाला हे 4 ऑप्शन आहेत एकही बरोबर नाही विचार करा आणि उत्तर द्या विचार करा म्हणजे या 4 पैकी एक तुमचं उत्तर हे फिक्स असायलाच पाहिजे आणि फिक्स हे असणार आहे कोण सांगतं मला याचं उत्तर काय आहे प्रश्न पहिल्यांदा तुम्हाला विधान वाचायचं असतं बाळांनो या प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला पहिल्यांदा विधान वाचायचं असतं विधान वाचल्यावरती खाली तुम्हाला अनुमाने दिलेली असतात अनुमाने वाचायची आणि अनुमानानंतर तुम्हाला या प्रकारचे प्रश्न NTSC ला असतात सर्वात मोठी स्कॉलरशिप परीक्षा असते NMMS ला यासारखा प्रश्न असतो NTSC ला प्रश्न असतो MTSC ला प्रश्न असतो प्रत्येक स्पर्धा परीक्षेला प्रश्न असतो हा केवळ 2 बरोबर असं विद्यार्थी म्हणताय म्हणजे तुमचं उत्तर काय आहे याच्यावरून मला एकच उत्तर मिळते बरेच जण म्हणताय 2 नंबरचं उत्तर सर केवळ 2 बरोबर आहे पहा लक्षात घ्या बाळांनो तुमच्या लक्षात आलं नाहीये तुमच्या लक्षात आलेलं अजून तरी मला दिसत नाही मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो चला एक्सप्लेन करतो तुमच्या एक लक्षात म्हणले का अर्थाने सर्व नाणी कावळे आहेत बरोबर की नाही म्हणजे हे सगळे कावळे आहेत कावळे अजून तुमच्या डोक्यात बसलेले दिसत नाहीये 99% विद्यार्थी चुकलेले आहेत हे समजा कावळे आहेत कावळे आपल्याला विधानांवरून उत्तर काढायचं सर्व नाणी कावळे आहेत म्हणजे या कावळ्यांमध्ये मध्यभागी काय असणार रे नाणी असणार नाणी बरोबर की नाही सर्व नाणी कावळे आहेत बरोबर काही कावळे लेखनी आहेत बरोबर की नाही म्हणजे काही कावळे जर घेतले तर ते लेखनी आहेत बरोबर बाळांनो आता तुमच्या डोक्यात तूप पेटेल पहा कोणतीही लेखनी नाणे नाही पहा बरं दिसतंय का कोणतेही लेखनी नाणे आहे का म्हणजे आपलं पहिलंच वाक्य बरोबर आलं बाळांनो काही नाणी लेखनी आहेत काही नाणी लेखनी काही संबंध आहे का लेखनीचा नाणीचा म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे कोणतीही लेखनी नाणे नाही हे वाक्य बरोबर आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे जे की बऱ्याच जणांचं उत्तर रॉंग आलेलं आहे लक्षात आलं बाळांनो तुमच्या येस आत्ताशी विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आली डोकं वापरावं लागतं बाळांनो डोकं वापरावं लागतं डोकं तुमच्याकडे आहे पण तुम्ही वापरत नाही पहिल्यांदा अशा आकृत्या काढायला शिकायचं बाळांनो
सर्व नाणी कावळे आहेत ना, मग पहिले कावळे काढून घ्यायचे, मध्यभागी नाणी काढायची, बरोबर की नाही? मग या काही कावळ्यांपैकी काही लेखणी आहेत ना, काही कावळे लेखणी आहेत, तर काही कावळे घेऊया लेखणी, पण मला सांगा नाणी लेखणी असेलच असं नाही ना, कोणतीही लेखणी नाणी नाही, कोणतीही लेखणी नाणी नाही याचा काही संबंध नाहीये, म्हणजे पहिलं वाक्य आपलं बरोबर आहे. पण दुसरं वाक्य आपल्याला दिलंय काही नाणी लेखणी आहेत. काही नाणी लेखणी आहेत का? नाही ना बाळांनो, लेखणी नाहीये, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. वाक्य एक फक्त बरोबर आहे, जे की आता सर्व विद्यार्थ्यांचं आलंय. 100 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. थँक्यू सो मच सगळ्यांच्या लाईक्स बाजू मला दिसले नाहीये, सगळ्यांनी लाईक करा. तुमचा माझा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय, प्रश्न क्रमांक 14 पाहतोय. महत्वाचं म्हणजे बाळांनो, एक दोन प्रश्न तुम्हाला या प्रकारावरती येतात, म्हणजे येतात तुम्हाला तुमची तर्क शक्ती वापरायची आहे, जी मला या ठिकाणी थोडीशी कमी प्रत्येकाकडून दिसते आहे. माझे सर्व विद्यार्थी हुशार आहेत मला खात्री आहे, पण बऱ्याचदा तुमच्याकडून चुका होत आहेत. पाहूया आता तुम्ही किती डोकं वापरता. डोकं वापरायला शिका बाळांनो, तुमच्याकडे डोकं आहे. माझे सर्व विद्यार्थी हुशार आहेत, पण थोडेसे घाई करतात आणि मग चुका करतात. माझा प्रश्न असा असेल, विधान पहिल्यांदा करतोय मी, माझं पहिलं विधान तुमच्या समोर ठेवतोय. माझं विधान असं आहे, सर्व बदक कोंबडे आहेत. सर्व बदक कोंबडे आहेत, कोंबड्या, सर्व बदक कोंबडे आहेत. मग बदकांमध्ये बाळांनो तुम्हाला काय काढायचे आहेत? कोंबड्या काढायच्या आहेत, लक्षात घ्या. नाही, सर्व कोंबड्यांमध्ये बदक काढावं लागतील तुम्हाला, बरोबर ना? हे तुम्ही डोकं वापरा बाळांनो, काढून घ्या कुठेतरी. कोणताही कावळा, दुसरं विधान, कोणताही कावळा बदक नाही, बदक नाही असं म्हटलंय. दुसरं विधान, बदक नाही असं म्हटलंय. पहा, सर्व बदक कोंबडे आहेत, कोणताही कावळा बदक नाही, याच्यामध्ये तुम्हाला अनुमान काढायचंय. काय काढायचंय? अनुमान, अनुमान काढायचंय. आता अनुमान तुम्हाला वाक्य देतो. पहिलं माझं वाक्य असेल, काही कोंबड्या, पाहूया किती विद्यार्थी उत्तर देत आहेत. काही कोंबड्या कावळे आहेत, कावळे आहेत. पहिले वाक्य लिहून घेतो आणि मग तुम्हाला प्रश्न विचारतो. कावळे आहेत. दोन नंबरचं माझं वाक्य आहे, सर्व कोंबड्या, सर्व कोंबड्या कावळे आहेत, सर्व कोंबड्या कावळे आहेत. माझं दुसरं वाक्य आहे, दबा के लाईक करू असं आपला एक विद्यार्थी म्हणतोय. तीन नंबर आहे, काही कोंबड्या बदक आहेत, काही कोंबड्या बदक आहेत. आणि चार म्हटलंय, काही कोंबड्या बदक नाहीत, बदक नाहीत असं म्हणतो आपण, बदक नाहीत असं म्हटलंय. आता याचे ऑप्शन देतो तुम्हाला, ऑप्शन. आता एवढं म्हणजे चार पैकी एक ऑप्शन नाहीये बाळांनो, कदाचित चार पैकी तीन सुद्धा आहे. अनुमान, फक्त अनुमान एक दोन तीन बरोबर, पहा तीन सुद्धा बरोबर असू शकतात. दोन नंबरचा ऑप्शन, फक्त अनुमान, फक्त अनुमान एक व दोन बरोबर, एक व दोन बरोबर. त्यानंतर तीन नंबरचा अनुमान असणार आहे, फक्त अनुमान अनुमान तीन व चार बरोबर. आणि चार नंबरला असणार आहे, सर्व बरोबर. पाहूया किती विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहेत, पाहूया. कोणता पर्याय असेल सांगा, कोणता पर्याय असेल? एक दोन तीन चार पैकी कोणतं उत्तर बरोबर आहे? बऱ्याच जणांची उत्तर आलेली आहे. वैष्णवी ठुबे, कृष्णा कापसे, डोई फुडे, आपले सर्व ऍक्टिव्ह विद्यार्थी, मेरिट मधले विद्यार्थी असतील, सुतार असेल, होडगी असेल, आहिरे, यादव, नाईक, पुष्कर असेल, अंबुस्कर आहे, बऱ्याच जणांची उत्तर आलेली आहे. तीन आणि चार पर्याय एकच सांगा बाळांनो, एक दोन तीन आणि चार मधलं बरोबर काय आहे? येस,
प्रियंका कोळी म्हणजे चार आहे उत्तर. तुम्हाला या एक दोन तीन चार पैकी शोधायचं आहे बरोबर कोणतं आहे. यस तुम्ही केलेलं उत्तर बरोबर आहे. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर थ्री, म्हणजे तीन आणि चार हे बरोबर आहे. राईट, खूप सुंदर. आता उत्तर येतंय कसं ते पाहूया. सर्व बदक हे कोंबडे आहेत, म्हणजे पहिल्या कोंबड्या काढून घेऊया आपण. या कोंबड्या आहेत सगळ्या, या काय आहेत, कोंबड्या. बरोबर ना मानो, सर्व बदक या कोंबडे आहेत बरोबर. हे बदक आपण आतमध्ये ठेवले, हे बदक आहेत. कोणताही कावळा बदक नाही, म्हणजे कावळा बाहेरच असणारे असा इकडे. हा काय झाला, कावळा. आता या आकृत्या पहिल्या काढून घ्यायच्या, बरोबर की नाही. कावळा म्हणतो आपण याला. काही कोंबड्या कावळे आहेत, काही कोंबड्या कावळे आहेत का, हे वाक्य चुकीचं आहे ना बाळांनो. कोंबडे आणि कावळ्यांचा काहीच संबंध नाही आहे इथे, पहा बरं. चुकीचं वाक्य, सर्व कोंबड्या कावळे आहेत. सर्व कोंबड्या कावळे कधी असतील का, तुम्हीच सांगा मला. बदक सर्व कोंबड्या आहेत, पण सगळ्याच कोंबड्या कावळे बदक असणार आहेत का. याच्यात ह्या उरलेल्या काय आहेत, या उरलेल्या जागा म्हणजे कोंबड्याच आहेत ना, त्या बदक आहेत का नाही, म्हणजे हे वाक्य सुद्धा रॉंग आहे. काही कोंबड्या बदक आहेत, काही कोंबड्या बदक आहेत, बरोबर ना. बरोबर, हे बरोबर वाक्य आहे. आणि काही कोंबड्या बदक नाहीत, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणून आपल्याला मिळाला ऑप्शन नंबर तीन, हे आपलं अचूक उत्तर आहे बाळांनो. बरेचसे विद्यार्थी या प्रश्नामध्ये चुकीचे आले, परंतु घाबरून जाऊ नका बाळांनो. प्रश्न खूप सोपे असतात, हे फक्त तुम्हाला तुमचा तर्क आणि अनुमान वापरायचा असतो. आपले बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये मास्टर आहेत, मला चांगली खात्री आहे. कोण कोण मास्टर आहेत या प्रश्नांमध्ये? सर्वच मास्टर आहेत ना, सर्वच मास्टर आहेत. सगळ्यांचा माइंड हा सेट आहे असं मला एकंदरीत दिसतंय. तुमची उत्तरं खूप सुंदर सुंदर आलेली आहे. माय आन्सर इज राईट. बऱ्याच जणांची उत्तरं खूप सुंदर आली होती. तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. पुढचा प्रश्न असेल महत्वाचा बाळ. तुम्हाला आयडिया तर आलेली असेल की सर हे प्रश्न कसे असतात याची आयडिया तर आली ना सगळ्यांना. चला माझा पुढचा प्रश्न तुमच्या समोर ठेवतोय. पुढचा माझा प्रश्न असा असेल, त्यानंतर तुम्हाला होमवर्कला सुद्धा मी एक प्रश्न देणार आहे 100%. यस आय एम राईट सर. बरेचसे विद्यार्थी आपले राईट आहेत. अरे एवढे 100 जास्त विद्यार्थी आहेत आणि 100 लाईक का दिसले नाही रे बाळांनो मला. सर मास्टर आहे, सर्व मास्टर आहे सर. आपला कृष्णा कापसे म्हणतोय सर्व मास्टर आहेत. कृष्णा कापसे आपला हुशार एक विद्यार्थी आहे बाळांनो, आणि चांगल्या पद्धतीने गोल्ड मेडलिस्ट तो वेगवेगळ्या परीक्षांमध्ये झालेला आहे. व्हेरी गुड, सर्व मास्टर आहेत. माय आन्सर इज रॉंग. जगतापचं उत्तर फक्त चुकलंय, 4 पर्यंत होती ती बहुतेक. पुढचा माझा प्रश्न तुम्हाला विधाने देतो. विधाने सगळ्यांनी बाळांनो लाईक करा ना बाळांनो. लाईक म्हणजे काय नसतं, परंतु सगळ्यांनी लाईक केल्यावरती मला 100 लाईक दिसल्या पाहिजे ना, लक्षात घ्या. काही खांब, पहा काही खांब दिवे आहेत. दिवे दिवे म्हणतो आपण, काही खांब दिवे आहेत. या प्रश्नानंतर तुम्हाला होमवर्क पण देणार आहे मी. काही खांब दिवे आहेत. त्यानंतर दुसरा माझा प्रश्न असा आहे, कोणताही दिवा, कोणताही दिवा. ट्रक नाही, ट्रक नाही. पहा प्रश्न सोपा आहे, ट्रक नाही. मग अनुमान लिहितो तुमच्या समोर. अनुमान, अनुमान, अनुमान. पहा माझं पहिलं अनुमान आहे कोणताही खांब. पहा अनुमान कोणतं बरोबर आहे ते शोधायचं तुम्हाला. कोणताही खांब, खांब. ट्रक नाही पहिलं वाक्य. कोणता अनुमान बरोबर आहे तुम्हाला शोधायचं सभा. दुसरं अनुमान माझं, दुसरं अनुमान असं आहे कोणताही दिवा खांब नाही. कोणताही दिवा खांब नाही, खांब नाही. तिसरा माझा तुमच्या तुमच्यासाठी प्रश्न असेल, काही खांब ट्रक आहेत. काही खांब ट्रक आहेत. काही खांब ट्रक आहेत. काही दिवे खांब आहेत. 4 काही दिवे खांब आहेत. प्लीज लाईक असं विद्यार्थी म्हणतात. अरे सगळ्यांनी लाईक नाही केलं का बाळांनो, प्लीज सगळ्यांनी लाईक करा बाळांनो. 100 लाईकला फक्त 10 लाईक फक्त बाकी आहेत. प्लीज जेवढे 100 विद्यार्थी आहेत प्रत्येकाने लाईक करा.
प्रश्न आता या प्रश्नासाठी जे ऑप्शन देतो कोणतं बरोबर आहे कोणतं चूक आहे तुम्हाला शोधायचं आहे. पहिला फक्त एक बरोबर, फक्त एक बरोबर आहे पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन तुमच्या समोर ठेवतोय फक्त एक व तीन बरोबर, एक व तीन बरोबर. तिसरा ऑप्शन तुमच्या समोर ठेवतोय फक्त एक दोन व चार बरोबर. आणि चार नंबरचा ऑप्शन ठेवतोय फक्त चार बरोबर, फक्त चार बरोबर. असे ऑप्शन तुमच्या समोर ठेवलेले आहेत लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की इथे तुम्हाला फक्त एक बरोबर आहे, इथे फक्त एक व तीन बरोबर आहे. मला सांगायच्यातला ऑप्शन कोणता आहे एकच सांगा, एकच एकच उत्तर आलं पाहिजे. काही जण दोन म्हणतायत, काही जण तीन म्हणतायत, काही जण चार म्हणतायत. विचार करा आणि मग उत्तर द्या, विचार करा आणि मग उत्तर द्या असं मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणेल. लक्षात घ्या यस, तुम्ही विचार केला तर तुम्हाला उत्तर मिळेल. सर खांब म्हणजे काय होते, यस काही खांब दिवे आहेत. चार बरोबर आहे असे म्हणणारे काही विद्यार्थी जे आहेत ना त्यांचं उत्तर करेक्ट आलेलं आहे, बरेच विद्यार्थी रॉंग आले. फक्त चार ऑप्शन नंबर जो आहे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, बरेच विद्यार्थी रॉंग आले. कारण की बाबा याचं एक्सप्लेनेशन पहा, स्पष्टीकरण पहा, तुम्ही तुमच्या लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी जर विचार केला तर आपण व्यवस्थितपणे पहा काही खांब दिवे आहेत, काही खांब दिवे आहेत. म्हणजे हे जर खांब असतील तर काही खांब हे दिवे सुद्धा आहेत. लक्षात घ्या काही खांब दिवे आहेत. कोणताही दिवा ट्रक नाही, म्हणजे कोणताही दिवा ट्रक नाही, ट्रक हा ट्रक आहे आणि दिवा आणि ट्रक याचा काही संबंध नसणार आहे. पण बाळांनो तुम्हाला दुसरी शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही की ट्रक हे दिवे नाहीत, म्हणजे ट्रक हा खांब असू शकत नाही का? असू शकतो ना बाळांनो, असू शकतो. म्हणजे तुम्हाला असं सुद्धा एक दुसरी डायग्राम सुद्धा तुम्ही काढू शकता की याच्यात ते काही दिवे, म्हणजे काही दिवे या ठिकाणी आहेत, या ठिकाणी काही ट्रक खांब आहेत खांब, आणि त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी काही ट्रक आहेत, ट्रक म्हणूया, ट्रक सॉरी ट्रक म्हणूया, हे ट्रक आहेत, हे मध्ये खांब आहेत. मग काही खांब हे ट्रक असू शकतात, म्हणजे कोणताही खांब ट्रक नाही, कोणताही खांब ट्रक नाही असू शकतो ना बाळांनो, हे चूक आहे. कोणताही दिवा खांब नाही, कोणताही दिवा खांब नाही असू शकतो ना बाळांनो, खांब हे सुद्धा रॉंग आहे. कोण काही खांब ट्रक आहेत, काही खांब ट्रक आहेत. पहा आता इथे काही खांब ट्रक आहेत असं त्यांनी म्हटलंय, म्हणजे इथे जर पाहिलं तर काही खांब हे ट्रक असतीलच असे नाहीत, असतील आहेत असं आहे का? असतीलच असं नाही, असतीलच असं नाही. पण इथे त्यांनी जर ऑप्शन दिला असता ना बाबांनो तीन व चार, तीन व चार बरोबर आहे तर उत्तर इथे आलं असतं बरोबर, बरोबर आहे तर हे उत्तर आलं असं. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे तसं पाहिलं तर, पण याचा ऑप्शन दिला नाही आपल्याला, बरोबर की नाही बाळांनो? आणि काही दिवे खांब आहेत, काही दिवे खांब आहेत असू शकतं बाळांनो. हे तीन आणि चार वाक्य बरोबर आहे, परंतु तीनचा ऑप्शन तुम्हाला इथे कुठेच दिसत नाही हा सोडला तर. पण हा जर घेतला तर हे चुकीचं आहे. ओके रन झालंय. पुन्हा होमवर्कला क्वेश्चन देतोय तुम्हाला, होमवर्कला. चला होमवर्क साठी एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी देतोय, पाहूया. प्रश्न असा आहे सर्व सर्व ए दिलंय तुम्हाला, सर्व प्रश्न एकच देतोय. सर्व सफरचंद, सर्व सफरचंद संत, सर्व सफरचंद संत्री आहेत, पहिला संत्री आहेत. दुसरा आता ओके होईल, आता ओके होईल बा. दोन नंबर बी आहे काही सफरचंद पपई आहे, काही सफरचंद
नंतर सगळ्यांनी उत्तर द्या या प्रश्नाचं, पपई आहे. नाऊ राईट, पपई आहे, पपई आहे असं म्हणेल. तर याचे अनुमान घ्या. हा काय आहे तुम्हाला, मी काय दिले तुम्हाला, विधाने दिली. ही विधाने आहेत, ही विधाने आहेत, आणि तुम्हाला अनुमान काढायचं आहे. अनुमानसाठी तुम्हाला वाक्य देतो अनुमान, अनुमान. आता मी तुम्हाला, तुम्ही सांगायचं उत्तर याच्यातलं काय काय येऊ शकतं, लक्षात घ्या. पहिलं आहे काही सफरचंद, काही सफरचंद, पपई आहेत, हे पहिलं वाक्य. दोन नंबरचा होमवर्कला क्वेश्चन आहे बाबा, नक्कीच व्हिडिओच्या खाली सर्वांनी कमेंट करा. काही पपई, काही पपई सफरचंद आहेत. हा दुसरा आहे, याची उत्तर पहा तुमची काय यायला पाहिजे ते पण सांगतो. केवळ एक बरोबर, केवळ एक बरोबर हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन, दुसरा ऑप्शन केवळ दोन बरोबर, केवळ दोन बरोबर आहे. तीन नंबर जर पाहिलं, हा तीन नंबरच आहे, एक व दोन दोन्ही बरोबर, दोन्ही बरोबर. आणि चार नंबरचा आहे दोन्ही चूक, दोन्ही चूक म्हणतो. ठीक आहे, अशापैकी तुमचं जे उत्तर असेल नक्कीच व्हिडिओच्या खाली कारणासह स्पष्ट करा. अजून ज्यांनी लाईक केलं नसेल बाबांनो, प्लीज एक लाईक करा. ओके, थँक्यू सो मच बाबांनो, थांबतोय आता मी. उद्या आपण नवीन टॉपिकवरती नवीन लेक्चर घेतो. तुम्हाला अंदाज तर आलेला असेल की कशा प्रकारचे प्रश्न असतात. ओके, ऑल द बेस्ट. ज्यांनी लाईक केलं नसेल प्लीज करा. थँक्यू सो मच. 100 लाईक्स मला दिसू द्या लगेच, फास्ट प्लीज. 5 स्टुडंट आर लाइव टू क्लिक लाईक बटन. ओके, ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. थांबूया बानू, 3 लाईक्स आर लेफ्ट. तिघे जण कोणतरी आहेत त्यांनी प्लीज लाईक करा, 2 लाईक्स बाकी आहेत. 100 आकडा मला दिसला पाहिजे, 99, 1 इज लेफ्ट. कोण आहे तो एक? 104 लाईक्स एका क्लिक वरती झाले. थँक्यू सो मच बानू, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, ऑल द बेस्ट ऑल माय.